नाही याचं उत्तर दे आधी. हे सगळं खोटं आहे, तपासून बघा पाहिजे तर. गजराज साहेब, तुमच्या इतका ना बनावट माणूस मी पाहिला नाही. अहो, तुमच्या सगळ्या भाषणात तुम्ही महिला सबलीकरणावरती जोर देता आणि स्वतःच्या घरात काय? अहो अहो मॅडम, नाही नाही, तुमचं ना काहीतरी गैरसमज होतोय बघा. हे समजाय ना, साहेबांच्या विरोधकांनी काहीतरी केलेलं आहे, म्हणजे त्यांना गोत्यात आणण्यासाठी म्हणून हा खोटा खोटा व्हिडिओ केलेला आहे. मी सांगते तुम्हाला, तुम्ही तर बोलूच नका सुशीला देवी. एक बाई असून तुम्ही या सगळ्याला खतपाणी घातलं. घरात एवढ्या बायका असताना सरपंच बाईवर अत्याचार होत आहे तुम्हाला कुणालाही लक्षात नाही आलं? सगळ्याजणी मूक घेऊन गप्प राहिला. ओ काय बोलताय, तोंड सांभाळून बोला. कुठं उभे इसरू नका. आले पुरुषार्थ गाजवायला. काय हो, युवराज गजराज धोंडे पाटील, घरात बायकोवर अत्याचार होत होता तेव्हा कुठे गेली होती तुमची मर्दुमकी? आम्हाला काही कळत नाही असं वाटलं की काय तुम्हाला? सरपंच बाई दुसऱ्या समाजाच्या आहेत म्हणून हे सगळं करताय ना तुम्ही? आम्ही किती पुरोगामी आहोत हे फक्त बरोबर दाखवायला, पण प्रत्यक्षात तुम्ही भुरसटलेल्या मानसिकतेचे आहात हे तुम्ही तुमच्या कृतीतून सिद्ध केलंय. एक नंबर, एक नंबर बोलला बघा तुम्ही ताई. मला आधीपासूनच डाऊट होता ही समदी फॅमिलीच भुरसटलेल्या इचारांची आहे. नवरा म्हणून घ्यायला लाज नाही वाटत तुम्हाला? तुमच्यावर विश्वास ठेवून एखादी मुलगी तुमच्या घरी येते आणि तुम्ही तिला असं वाऱ्यावर सोडता? हे काय नाही, यांच्या सगळ्यांच्या तोंडाला काळे फासा. धोंडे पटेल, हाय हाय. धोंडे पटेल, हाय हाय. धोंडे पटेल, हाय हाय. हाय हाय. धोंडे पटेल, हाय हाय. धोंडे पटेल, हाय हाय. धोंडे पटेल, हाय हाय. धोंडे पटेल, हाय हाय. आओ आओ साहेब. धोंडे पटेल, हाय हाय. धोंडे पटेल, हाय हाय. धोंडे पटेल, हाय हाय. काय हो दातार बाई, एवढी कसली घाई लागली तुम्हाला? हे बघा सरपंच बाई, आम्ही सगळ्या महिला तुमच्या बाजूने आहोत, तुम्हाला घाबरायची गरज नाहीये. आम्हाला माहितीये या घरात तुमच्यावर अन्याय होतोय, पण आता तो तुम्हाला सहन करण्याची गरज नाहीये. तुम्ही त्या व्हायरल व्हिडिओ बद्दल बोलताय का? हो, तो व्हिडिओ इतका व्हायरल झालाय की हे दातार बाई, तोंड सांभाळून.
माझ्या घरच्यांच्या विरोधात एक सबूत भी ऐकून घेणार नाही आम्ही। बघा 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 दत्तरबाई बघा, यो गजराज धोंडे पाटील लई चालाक डोसक्याचा माणूस आहे। ते तुम्ही यायच्या आधीच यानं या पुरीला म्हणजे आमच्या घाटवाडीच्या पिंकीवर दबाव आणून स्वतःच्या बाजूने फिटवलं। अहो तुम्ही एवढं न्याय द्यायला आलाय, जीवाचा आटापिटा करून आलाय, पण यानं काय केलं? या आमच्या घाटवाडीच्या पुरीला तुमच्या विरोधात उभा केलं। वा, मला न्याय मिळवून देण्यासाठी श्री दौलतराव स्वतः इथं आलेले। वा 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 दत्तरबाई, अहो तुमच्या कामाबद्दल लई ऐकून होते हो मी, तुमचे कान इतके हलके असतील वाटलं नव्हतं मला।